नमस्कार, सुवर्णाज किचन मध्ये मी सुवर्णा बोंधे आपलं मनापासून स्वागत करते। सगळीकडेच थंडी खूप छान पसरली आहे, तर अशा थंडीमध्ये गरमागरम असं चिकन सूप आपण करणार आहे। अगदी छान हेल्दी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे सूप करण्यासाठी आपण मिक्सरमध्ये थोडासा मसाला वाटून घेणार आहे। त्यासाठी इथे मी 8 ते 10 काळे मिरे घेतलेत, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। एक छोटा तुकडा दालचिनीचा, 4-5 लवंगा, अगदी 1/2 टीस्पून जिरे आहेत, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले, त्यानंतर 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, यासुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी रफ असा कट करून घेतला आहे, तोसुद्धा आपण यामध्ये घालणार आहे। 1/2 कप सुकं खोबरं आहे, किसून घेतलं आहे। अगदी 1 टेबलस्पून आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। हे सगळं आपण मिक्सरमध्ये अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, मिक्सरमध्ये अगदी छान मी हे बारीक असं वाटून घेतलं आहे। वाटताना 1/2 कप पाणी घालून मी हे वाटलं आहे। सुरुवातीला आपण थोडंसं कोरडंच फिरवून घ्यायचं, म्हणजे मसाले अगदी व्यवस्थित बारीक होतात। आणि त्यानंतर असं हे बारीक वाटून घेतलं आहे। गॅसवरती इथे मी कुकर तापवत ठेवला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घेते आहे। साजूक तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपण अगदी 1/2 टीस्पून जिरे घालायचे आहेत। जिरे अगदी व्यवस्थित फुलल्यानंतर आपण यामध्ये 2 तमालपत्र घालणार आहे। इथे साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता। 2 चिमूट हिंग घालायचं आहे। हिंग घातल्याने खूप छान फ्लेवर येतो या सूपला। नंतर आपण यामध्ये चिकन घालणार आहे। चिकन मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कोरडं करून घेतलं आहे। अशा पद्धतीने 1/2 किलो चिकन आहे। हे सगळं आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। एवढ्या चिकनमध्ये 4 ते 5 बाऊल तूप होतं। या तुपावरती चिकन आपण छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1/2 टीस्पून हळद घालती आहे। हळद घालून हे सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण चिकनचा रंग थोडासा चेंज झाला आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी 2 मिनटं आपण हे तुपावरती छान परतून घेतलं आहे। आता यावरती आपण हा वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे। मी हा वाटीमध्ये काढून घेतला आहे। हा सगळा मसाला आपण यामध्ये घालणार आहे आणि हे छान आपण तूप सुटूसतोपर्यंत परतून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहे। 4 ते 5 बाऊल आपण सूप करणार आहे, त्याचा अंदाज घेऊनच आपण मीठ घालायचं आहे। गॅसचा फ्लेम थोडासा हाय करून आपण याला तूप सुटूसतोपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा, चिकनला छान तूप सुटूसतोपर्यंत मी इथे परतून घेतलं आहे। अगदी व्यवस्थित याला छान तूप सुटलं आहे। 2-3 मिनटं आपण हे परतलं आहे। आता यामध्ये आपण उकळलेलं गरम पाणी घालणार आहे। इथे मी 3 कप पाणी उकळून घेतलं आहे। हे यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा 1/2 कप पाणी घालून मी ते अगदी व्यवस्थित काढून घेतलं आहे मसाला सगळा, ते सुद्धा घालते आहे। आणि याला छान आता उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून याला 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे। हे पहा, याला छान उकळी आली। आता उकळी आल्यानंतर आपण याला झाकण लावून 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे अगदी छान सगळे फ्लेवर यामध्ये मिक्स होतात। कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून आपण छान वाफ काढून घेतली याला सूपला। तुम्ही पाहू शकता अगदी छान झालं आपलं सूप। रंग पण अगदी छान आलं याला। गरम गरम असतानाच आपण हे बाऊलमध्ये काढून सर्व करून घेणार आहे। इथे या बाऊलमध्ये आपण हे सूप सर्व करून घेणार आहे। गरम गरमच खूप छान टेस्टी लागतं। हे थंडीचे दिवस आहेत, सर्दी वगैरे झाली असेल तर नक्की असं सूप करून तुम्ही प्या, पटकन आराम मिळतो। त्यामुळे अगदी हेल्दी आहे हे सूप। लहान मुलं जर पिणार असतील तर हिरवी मिरची थोडी कमी घातली किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल। पहा, आपलं गरमागरम चिकन सूप इथे तयार आहे। खूप छान टेस्टी होतं हे रेसिपी। आवडली असेल तर नक्की करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।